कोविन ॲपमध्ये नव्यानं बदल करण्यात आले आहेत आणि लसीकरण मोहीम त्यामुळे मंदावली आहे. पहिल्या डोसनंतर आलेला मेसेज किंवा सर्टिफिकेट नसेल तर लसीकरण मोहीम राबवताना कर्मचाऱ्यांना जास्तीचा वेळ खर्च करावा लागतोय आणि लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. पुण्यामधल्या या सद्यस्थितीबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे. कोरोनाच्या काळामध्ये लसीकरण मोहीम ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि याचसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये लसीकरण केंद्रावरचा गोंधळ काही केला कमी व्हायला तयार नाही आहे. कधी अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्रॉब्लेम तर कधी रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रॉब्लेम आणि आता नव्यानं प्रॉब्लेम येतो आहे तो म्हणजे कोविन ॲपमध्ये जे बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये रेफरन्स कोड टाकावा लागतो आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे दुसऱ्या डोससाठी येत आहे त्या नागरिकांना आता जो पूर्वीचा मेसेज आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे ते बंधनकारक केलेलं आहे. जर ते नसेल तर येथील यंत्रणा जी आहे त्यांना डोस देण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा आधार कार्ड असेल किंवा मोबाईल नंबर असेल यांच्या माध्यमातून रेफरन्स कोड शोधावा लागतो आहे. लसीकरण केंद्राच्या इन्चार्ज आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे, किती डोस उपलब्ध आहे आणि काय अडचणी येऊ लागल्या? कमला नेहरूला 18 ते 44 या वयोगटासाठी कोविशिल्ड 500 डोसेस उपलब्ध आहेत. ती सगळी जी लोक बेनिफिशरीज आहेत त्यांची ऑनलाईन अपॉइंटमेंट असणं गरजेचं आहे. फक्त रजिस्ट्रेशन नव्हे तर ऑनलाईन अपॉइंटमेंट ते पण त्यांना स्लॉट देतात. आणि आमचं हे विनंती आहे की तुम्हाला जी स्लॉट किंवा टायमिंग दिले तुम्ही त्या टायमिंगनुसार राहा. ज्यांची 3 बुकिंग आहे स्लॉट ती लोक 9 येऊन बसतात. त्यामुळे काय होत आहे, सोशल डिस्टन्सिंग फॉलो होत नाहीये. रेफरन्स कोडच्या संदर्भात काही गोंधळ? एक हे झालेलं आहे की ज्या लोकांनी आमच्याकडे वॅक्सिन घेतलं असेल फर्स्ट कोवॅक्सिन त्यांना ते रेफरन्स आय डी सहसा विचारत नाही आहेत. पण जी बाहेरून घेऊन येत आहेत त्यांनी आता नवीन ठेवलेलं आहे की ते तुम्हाला फर्स्ट डोसला रेफरन्स आय डी आलं असेल तिथले तुमचे 4 ती आम्हाला सांगायची, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला वॅक्सिनेशन देता येईल. लसीकरण केंद्रांवर आल्यानंतर जे नियम घालून दिलेले आहे त्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे कोरोनानं आजवर 1952 रेल्वे कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय तर रोज 1000 कर्मचाऱ्यांना लागण होते. भारतीय रेल्वे 13 लाख कर्मचारी काम करतात. रोज प्रवासी आणि मालवाहतूक केली जाते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनाही कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्या अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. शिवाय डॉक्टरांप्रमाणेच 50 लाखांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे. त्याबाबत रेल्वे मंत्र्यांना पत्रही लिहिलंय. राज्यातलं लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहू शकतो. उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती जैसे थैसे आहे त्यामुळे 30 मे पर्यंत हेच निर्बंध कायम ठेवले जाऊ शकतात. लातूर जिल्ह्यात 8 ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. या आदेशात रमजान ईद निमित्त 2 सुट्टी दिली. 11 आणि 12 मे या 2 किराणा दुकानं, फळ विक्री, भाजीपाला विक्री, बेकरी, दूध, ड्रायफ्रूट, चिकन आणि मटण विक्रीला सकाळी 7 ते दुपारी 12 सूट तर 12 मे रोजी संध्याकाळी 5 ते 7 हातगाड्यांवरून विक्रीला परवानगी दिली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे